हाय हॅलो नमस्कार, डिजिटल फिल्म मेकर्स यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग आपल्याबरोबर आहेत. मिलिंद जोग यांनी पॉंडेचेरी, 15 ऑगस्ट, स्माइल प्लीज, लुकाछपी, गर्लफ्रेंड, गुलाबजाम, आम्ही दोघी, फास्टर फेनी, थोडीशी मनमानिया, मुरंबा, बघतोस काय, मुजराकर वजनदार, 7 hours to go, फुगली, आस्तू, रेस्टॉरंट अशा प्रसिद्ध चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर, ज्यांनी 18 feature films, 50 documentaries, TV commercials, शॉर्ट फिल्म्स, TV series असा प्रगल्भ अनुभव असणारा हा सिनेमॅटोग्राफर, एक चांगला टेक्निशियन आज आपल्याबरोबर आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर मिलिंद यांना जिज्ञासा लर्निंग सेंटरमध्ये बोलवण्याचं कारण होतं पॉंडेचेरी सिनेमा. पॉंडेचेरी सिनेमा पूर्णपणे आयफोनवर शूट झालेला आहे. हा सिनेमा त्यांनी कसा शूट केला, त्यापाठीमागचं टेक्निक काय होतं, आयफोनवर शूट करताना कोणते कोणते चॅलेंजेस आले, हा सगळा अनुभव, मेकिंगची प्रोसेस या सिरीजमधून मिलिंद आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. चला तर मग भाग पहिला बघूया. मी केला iPhone 10 वरती. हा, तेव्हा iPhone X जस्ट लॉन्च झाला होता आणि मी 5-6 फोन्स टेस्ट केले. त्याच्यामध्ये OnePlus होता, इफ आय एम नॉट रॉंग, विवोचा एक होता, गुगलचा एक होता, एक आयफोन होता, अँड देन देर वॉज वन मोर, मी नाव विसरतो त्या फोनचं. सो असे 5-1 फोन्स मी टेस्ट केले होते, ज्याच्यात मला आयफोनचा रिझल्ट जो होता तो सगळ्यात चांगला वाटला होता. माझी फीचर फिल्म मला प्रोजेक्ट करायची होती मोठ्या स्क्रीनवरती आणि सगळ्यांना दाखवायची होती ती. त्याचं तिकीट घेणार होतो आम्ही लोक, बरोबर, मग तिकीट घेतलं तर छानच दाखवायला पाहिजे. शूटला, काही शूटला सगळ्याला नाही, पण 150, 200, 400, 1000 लोक असतात. या सगळ्यांना हँडल करायचं, या सगळ्यांना काहीतरी एक काय म्हणायचं टास्क द्यायची, त्यांच्याकडनं ते काम करून घ्यायचं, याचाच कधी कधी दम लागतो. की अरे बापरे, तर इतक्या लोकांना सांगायचं, त्याला ऐकत तर कोणी नाही आपलं, कोणी नाही. मग सगळ्यांच्या नावाने आरडेओरडे करा, त्यांना ते करायला लावा, असं सगळं चालू झालं की त्यांनीच दमायला होतं बरेचदा. सो ह्याच्या आधीची पॉंडिचेरी फिल्म करण्याच्या आधीची मी आणि सचिन कुंडलकर, जो पॉंडिचेरीचा डिरेक्टर आहे, सो आमच्या दोघांची आधीची फिल्म होती गुलाबजाम नावाची. सो गुलाबजाम फिल्म जी आहे ना, ही समजा ही तुमची चटईची लाईन जी आहे ना, आणि मी ज्या बाजूला बसलोय तेवढी एकच रूम आहे. त्या रूम मध्ये जवळजवळ 70% फिल्म झाली आहे. राहतं घर होतं ते, बंगला होता तो एक, आणि त्या तिकडे परिस्थिती अशी होती की मला सगळ्या खिडक्या, सगळी दारं, त्याला बाहेरच्या बाजूने एक मोठं कापड लावावं लागत होतं, आणि हे सगळं मे मध्ये चाललं होतं. आज त्यामुळे वारा येईना, डिरेक्टरला, सचिनला जर का त्याच्या ऍक्टर्सशी बोलायचं असेल तर असे 10-15 स्टँडच्या खालती वाकून कुठलं तरी असं अंग चोरत वगैरे असं आत यावं लागत होतं. सेम ऍक्टर्स बरोबर होतं की ऍक्टर एकदा आत आला आणि त्याला बाहेर जायचं असलं की 3-4 वेळा त्यांची डोकी धडकत होती कुठेतरी काहीतरी, कारण की इतकं सगळं सामान इकडनं तिकडनं, केबल्स पसरलेल्या, असं सगळं ते शूट झालं आमचं. सो त्या शूटला सचिन एक दिवस माझ्यावरती खूप चिडला आणि म्हणलं की हे सगळं तुम्ही लावताना त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम होतोय, हे सगळं काढून टाकायला हवं. म्हणणार आहे कसं काढणार, याची गरज आहे आपल्याला, लाईट अमुक अमुक पद्धतीने आला पाहिजे, तमुक तमुक पद्धतीने अंधार आला पाहिजे ना. सो असं तू म्हणलं तर धाडकन काढला असं नाही करता येणार. तो म्हणलं नाही, ह्याला काही जात नाही, आपल्याला फिल्म करायची असेल तर हे सगळं काही नको, आपल्याला हातात एक कॅमेरा घेतला पाहिजे आणि त्या कॅमेऱ्याने फिल्म शूट करता आली पाहिजे. तर म्हणलं ओके, आता इट्स गुड आयडिया, वाय नॉट, बरोबर ना, असं करताच येणार नाही असं तर नाही आहे, पण मग कसं करता येईल. मग ते शोधत आम्ही वेगवेगळे विचार चालू केले. DSLR वरती पहिल्यांदा करूयात असं म्हणलं, पण म्हणलं तो म्हणला नाही DSLR पण नाही, कारण की मग त्याला तू वेगवेगळ्या लेन्सेस लावत बसणार, मग त्याचा फोकसच गेला म्हणणार, मग तो फोकस करण्याकरता तू अजून 2 माणसं बोलवणार. सो तो म्हणला मला 15 लोकांपेक्षा जास्त लोक सेटवरती नकोय, दॅट्स अबाउट इट. मग काय करायचं, मग आपण आम्ही ठरवलं मोबाईलवरती फिल्म शूट करू. दॅट्स हाऊ द आयडिया केम टू द पिक्चर. त्या फोनला जी सिंग्युलर लेन्स होती, जशी हा XR आहे माझा, पण ही जी एक सिंगल लेन्स आहे ना, दॅट्स द लेन्स, दॅट्स अबाउट इट. याच्या तुम्हाला माहिती असेल नक्की, पण मोबाईल कॅमेऱ्या करता ट्रॉलीज पण आल्या आहेत, माहिती आहे तुम्हाला. त्याच्यावरती अशा छोट्या याच्यावरती कॅमेरा माउंट होतो
आणि ती ट्रॉली अशी किंवा पुढे मागं फिरू शकतो. आता एकदा तुम्ही ठरवलं ना की आपण लेन्सेस लावू, मग मी हळूच सचिनला म्हणतो सचिन इकडे एक ट्रॉली असते तर छान झालं असतं, पण ट्रॉली आणायची का? आता असं एक एक वाढायला लागलं की परत तेच झालं. मोठ्या कॅमेऱ्यासारखं मग लाईट्स आले, मग लेन्सेस आल्या, मग ट्रॉली झाल्या, बरोबर. पण आयडिया आपलं पहिलं काय ठरलं होतं, 15 लोक, हा, नो लाईट्स, नथिंग. मग मी एकदा लेन्सेस लावल्या की हळूहळू काहीतरी बारीक सारीक गोष्टी चालू होणार. मग आम्ही ठरवलं की हे काही करायचं नाही, ही जी लेन्स आहे ती एकच लेन्स आपल्याकडे आहे, कारण की आपल्याकडे मोबाईल फोन वरतीच आपण शूट करणार होत ना, तर मग मोबाईल फोन ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. एक हँडहेल्ड गिम्बल चालली आहेत आजकाल, सो आम्ही गिम्बल वापरलं होतं जेणेकरून त्याचे जर्क्स जे आहेत ते कमी होतील. लाईट्स होते, त्या 15 लोकांमधला एक माणूस हा माझ्याबरोबर एक लाईट करण्याकरता, म्हणजे लाईटिंग करण्याकरता म्हणून एक मुलगा मी नेला होता, झहीर नाव त्याचं. सो तो मला मदत करायला होता. 2 एलईडीचे पॅनल्स होते आणि 2 फुटाच्या 2 ट्यूबलाईट्स होत्या. सो असे 4 एकूण लाईट्स माझ्याकडे होते, चारीच्या चारी बॅटरी पॉवर्ड. तर त्यामुळे हे देखील, हे जे पॅनल मी म्हणतोय तुम्हाला, त्यामुळे अक्षरशः चटईसारखा रोल होतो तो. त्याकारणी आपल्या साध्या टेप जी असते ना, याची पेपर टेप, त्या पेपर टेपवरती कुठेही चिकटवता येतो. कॅलेंडर्स आपण लावतो ना, तशी कुठेतरी ते लावता येतात, इतके ते इझी, सोपे, हलके असे ते लाईट्स आहेत. ऑब्व्हियसली ते काही इतके स्ट्रॉंग लाईट्स नाही आहेत, ते पुढे वीक लाईट्स आहेत. तशाच 2 फुटाच्या ट्यूबलाईट, ते इतके हलके असतात की पटकन कुठे बॅटन असल्या किंवा झाडू, आपल्या झाडूचं वजन जास्त असतं त्याच्यापेक्षा, इतके हलके असतात त्या ट्यूबलाईट. सो इतकं सोपत मी 4 छोटे लाईट्स घेऊन गेलो होतो. माझ्यापेक्षा जास्त ना बरेचदा डिरेक्टर्सना सवय असते. समजा मी तुमचा सिनेमॅटोग्राफर आहे आणि मी तुला म्हणलं तू तिथे बस आणि तुला एक टीव्ही देतो, मी टीव्हीवरती तू बघ इमेज काय आहे, तर तुला कॅमेऱ्यात काय दिसते हे शेवटपर्यंत कळत नाही, तुला टीव्हीवरती काय दिसते हेच कळतं. मी तुला म्हटलं की ओके, आता कॅमेरा माझ्या हातात आहे, ज्याच्यातली इमेज मला दिसते, पण तुला मी टीव्हीच देणार, तुम्हाला माहीत नाही आहे कॅमेऱ्यातनं काय दिसतंय, राईट. आता तू डिरेक्टर म्हणून तुझी गरज पण आहे आणि सवय पण आहे, दोन्ही गोष्टी झाल्या. आता तेच मी बाजूला काढलं की नाही, तू बघायचं नाहीस, तुला मी कुठलाही मॉनिटर देऊ शकणार ना, देन वॉस. मग एकच राहतो पर्याय की तुम्हाला तुमच्या सिनेमॅटोग्राफरवरती विश्वास ठेवावा लागतो की त्या कॅमेऱ्यात ती जी इमेज आहे ती व्यवस्थित असेल. पण असा तू डिरेक्टर आहेस ना, तुला माहिती असलंच पाहिजे की काय शूट होतंय. असं नुसता कोणावरती तुम्ही विश्वास ठेवला तर मग तू म्हणशील मी पुण्यातच राहते आणि फोनवरती फिल्म तयार करते, तसंही नाही करता येणार की मी पॉंडिचेरीला जायचं शूट करायला आणि डिरेक्टर मी पुण्यात राहायचं, असंही शक्य नाही आहे. मग प्लेबॅक बघायचा सरळ सरळ. सो मी शूट करायचो तो ते प्लेबॅक बघायचा, त्याला जर का तो शॉट आवडला तर तो ओके व्हायचा, नाहीतर रिशूट व्हायचा. सो तयारी ऍक्च्युअली खूप करावी लागली, कारण की मला पण माझ्या कामाची एक सवय असते. मी जे कॅमेरे मी वापरतो त्याच कॅमेऱ्यांची मला सवय असते. माझ्या मित्राच्या लग्नात त्यांनी मला सांगितलं की स्टील फोटोग्राफी लग्नाची कर म्हणून, आणि मी प्रत्येक फोटो मिस केला होता, त्यामुळे त्याच्या लग्नात एकही फोटो मिळाला नाही की तो गळ्याला हार घालतोय अंगठी घालतोय, कारण की दर वेळेला त्या कॅमेऱ्याला एक मायनर लॅग होता. मी क्लिक केलं की 1-2 सेकंदांनी तो फोटो क्लिक व्हायचा, आणि दरवेळेला ते अंगठी घालायचे आणि मी क्लिक केलेला असायचं 2 सेकंद उशिरा, माळा घालायची असली 2 सेकंद उशिरा, त्यामुळे त्याला एकही पोहोचायला फोटो मिळाला नाही आणि सो कॉल मी फोटोग्राफर होतो. सो आय वॉज अ बिग फेल्युअर फ्रॉम पॉइंट एज स्टील फोटोग्राफी मध्ये. सो सांगतो, सो प्रत्येकाला प्रत्येक टूलची सवय असते, तशी आम्हालाही आमच्या मोठ्या कॅमेऱ्यांची सवय होती, पण हा एकदमच वेगळा सडन दे कॅमेरा. मग त्याच्यात तुम्ही म्हणलात ते सर्व प्रॉब्लेम्स की ग्रीन्स येतील का, हायलाईट, ब्राईट लाईट जो असतो तो हायलाईट आणि लो लाईट, अंधार असलेली जागा, या दोन्हीमध्ये तो कसा परफॉर्म करेल, चेहरे दिसतील का नाही, उन्हात शूट करता येईल का, सावलीत शूट करता येईल का, रात्री शूट करता येईल का, आम्हाला कशाचीच गॅरंटी नव्हती. सो सई तामतकर जी त्याची ॲक्ट्रेस आहे ना, त्यांची मैत्रीण आहे ॲक्च्युली. सो आम्ही तिला रिक्वेस्ट केली की सई आम्हाला तूच हवी आहेस, आम्ही कुठल्या तरी एका मुलीबरोबर नाही शूट करणार, टेस्ट शूट जी करतोय, कारण की तुझ्या स्किनचा कलरच
फायनल दिसणार आहे जो मला चेक करायचा. सो सईनी एक अख्खा दिवस आम्हाला होता. सो मग सई बरोबर आम्ही गोरेगावच्या जंगलामध्ये, केवळ लाईट आणि शॅडो असते म्हणून जंगल, देर वॉज नो अदर रिझन. सो त्या जंगलामध्ये आम्ही खूप एक्सटेन्सिव्ह शूट केलं एक अख्खा दिवस. शॅडो मध्ये केलं, सनलाईट मध्ये केलं, शॅडो टू सनलाईट केलं, सनलाईट बॅकग्राऊंडला आणि ती शॅडो मध्ये, आणि कधी कधी ती सनलाईट मध्ये आणि बॅकग्राऊंड मध्ये शॅडो, अशा वेगवेगळ्या सिच्युएशन हँडल केल्या. ते सगळं जे आहे जे काही शूट केलं होतं ते एडिट केलं, छोटे छोटे क्लिप्स बनवल्या त्याच्या, आणि त्या क्लिप्स आम्ही पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओज जे असतात ना त्या पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओज मध्ये गेलो, तिथे त्या त्यांच्या मशीनवरती घेतल्या, त्यातनं प्रोजेक्ट केल्या त्या पूर्ण रेग्युलर स्क्रीनवरती, आणि मग शोधायला लागलो काय काय प्रॉब्लेम आहे, ग्रेन्स कुठे आले, ब्राईट लाईटमुळे ज्याला आपण फ्रेम बर्नआउट्स म्हणतो ना, तिथे व्हाईट होऊन जातो, त्यातला डिटेल काहीच दिसत नाही, ते कुठे कुठे झालं, कशामुळे झालं, मग त्याची कारणं शोधली. त्या फ्रेम मधला एक स्वीट स्पॉट शोधावा लागतो की ज्या स्वीट स्पॉटचं एक्सपोजर ठेवलं तर तुला ब्लॅक्स डार्क एरियामध्येही दिसतं आणि ब्राईट एरियामध्येही दिसतं. आता हे मी विदाउट लाइटिंग सांगतो बरोबर, तो स्वीट स्पॉट तुला त्या फ्रेममध्ये शोधायचा आहे. सो समजा आता मी इकडनं तुमच्या सगळ्यांवरती फ्रेम सेट केली तर तुमच्या मागे दोन खिडक्या खाल्ल्या, हा आता ते बर्नआउट होणार आहेत बरोबर. त्या खिडक्यांच्या खालती काळ्या खुर्च्या आहेत त्या ऍब्सोल्युटली ब्लॅक होणार आहेत आणि प्लस तुमचे चेहरे. आता हे मला प्रायमरी पॉइंट मी सांगतोय तुम्हाला, ज्याची एक्सपोजर प्रत्येकाची वेगवेगळी आहे. मध्ये मध्ये अनेक म्हणजे आता ग्राउंड वरती थोडासा सनलाईट आलाय, तिथे एक रिफ्लेक्टिव्ह लाईट आहे जो स्काय लाईट आपण म्हणतो ना, स्काय लाईट रिफ्लेक्ट होतोय. देर आर मल्टिपल पॉइंट इन दिस सिंगल फ्रेम बरोबर ना. पण मला काय करायचं, मला तुमचे चेहरे दाखवायचे, मला ते बाकीचं फार दिसलं नाही दिसलं मला तितका फरक पडणार नाही, पण दिसलं तर पाहिजे नुसतं तसं माग बघित ब्राईट दिसलं तरी चालणार नाही किंवा अगदी काळं दिसलं तरी चालणार नाही. मग मला या फ्रेम मध्ये एक स्वीट स्पॉट शोधावा लागेल. मग तो स्वीट स्पॉट काही असू शकतो, आता अनुभवाने म्हणा किंवा फ्रेम मध्ये बघितल्यावर सुद्धा जाणवत की मला असं वाटतं कदाचित मी तो त्याच्या शोल्डर वरती जर का मी एक्सपोजर सेट केलं ना तर कदाचित तिकडचंही थोडस दिसेल, ब्लॅक्स मधलंही थोडस दिसेल आणि तुमचे चेहरेही थोडेसे दिसतील. आमचा शब्द आहे पेगिंग द एक्सपोजर, पेगिंग हा पेक मारतो आपण, दॅट इज पेगिंग द एक्सपोजर. सो हाऊ टू पेक द एक्सपोजर इज बाय दिस. सो यू नीड टू फाइंड दॅट स्वीट स्पॉट की ज्यानी तुझे तो स्वीट स्पॉट जर का असेल तर तो तुझा झिरो झाला. सो झिरो टू प्लस 10 ची स्केल, हा म्हणजे ब्राईट लाईट ची स्केल, आणि झिरो वरनं मायनस 10 ची स्केल जो तुझा डार्क एरिया झाला. सो या 20 च्या स्केल मधले सर्व लाईट जे असतील ना तुझे ते सगळे मिळतील, दॅट इज पेगिंग द एक्सपोजर. ते केल्यावरती मला 20 युनिट्स लेट से, हा आणि मधले स्मॉल स्मॉल युनिट्स आपण आता सोडून देऊ, तुमचे साध्या स्केलवरती कशी असते ना सेंटीमीटर स्केल असते समजा, तर मला 20 सेंटीमीटर सारखा 20 युनिट्सची स्केल मिळत होती जी व्हिजिबल होती. हा ब्राईट लाईटही व्हिजिबल होता आणि डार्क लाईटही व्हिजिबल होता आणि इन बिटवीन एवढे दिले. माय प्रॉब्लेम वॉज सॉल्व्ह. आता मुळात ना हा ह्याला स्मार्ट म्हणतात पण हा एवढा स्मार्ट नसतो, हा इडियट असतो. याला तुम्ही आणि मी स्मार्टली याला हँडल करू शकलो ना तर हा स्मार्ट आहे, अदरवाइज दिस इज अ व्हेरी इडियट फोन. हा व्हॉट इज दॅट इडियट इन सिम्पल दॅट, अदरवाइज तर सगळ्याला स्मार्टफोन म्हणतात. सो हा काय करतो फोन, याला काय शिकवलेलं असतं की चित्र दिसलं पाहिजे, अंधार ते नाही माहीत, अंधार ह्या फोनला कळत नाही आणि त्याला ब्राईट लाईटही कळत नाही. त्याला काय दिसतं, मी जेव्हा असं धरतो ना तेव्हा तो फेस डिटेक्ट करतो, त्याच्यात एक फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही बघितलं असेल फोटो काढताना असं एक चौकोन जातो आणि तिकडे फो येतो, आताही दिसतोय येस. सो तो फेस डिटेक्ट करतोय. आता अंधार असला तरी तो फेस डिटेक्ट करतो आणि फ्लॅशच उडवेल किंवा त्याच्या सेन्सरला डिजिटली इन्हान्स करेल त्यातला लाईट आणि फोटो तयार करेल. पण आता डिजिटली इन्हान्स झाला की ग्रेन्स येणार, कारण की लाईट नाही आहे ना तिकडे. मग त्यातल्या सेन्सरने तयार केला लाईट, असं कसं तयार करता येईल लाईट जर का नाहीच येत.
पण हा इडियट असल्यामुळे तो करायला जातो काहीतरी आणि फेस काहीतरी दाखवतो, ग्रेन सकट असला त्याला ग्रे नाही कळत नाही. ॲज अ सेट, दिस इज नॉट स्मार्ट, दिस इज इडियट, इडियट फूड दिस इज. सो त्याला ग्रे नाही कळत नाही, त्याला लाईटही कळत नाही, त्याला चेहरा फक्त कळतो आणि तो एक काहीतरी चित्र तयार करतो आणि म्हणतो बघा मी फोटो काढला. पण इट्स अ बॅड फोटोग्राफ, राईट, विथ द ग्रेन्स, विथ मडी ब्लॅक्स, ज्याच्यात तो ब्लॅक नाहीच आहे, तो ग्रे आहे, राईट. सो इट्स अ मडी ग्रे, इट्स नॉट ब्लॅक, फुल ऑफ ग्रेन्स, इट्स नॉट अ गुड फोटोग्राफ. एव्हरीबडी कॉल्स इट अ स्मार्टफोन, राईट. सो आपण त्याला स्मार्ट करूया. मग मी काय करायचो, माझ्याकडे ते चायना लॅम्प्स होते, चायना लॅम्प्स मध्ये असे कागदाचे मोठाले गोल असतात बघा, त्याच्या आत आपण बल्ब लावतो, राईट, आपण खूपदा बघितले असेल. सो माझ्याकडे ते होते, त्यामुळे तो एलईडी पॅनल जो होता ना माझ्याकडे, मी मगाशी म्हटलं, त्याचा मी असा एक गोल तयार करायचो आणि त्या चायना बल्ब मध्ये टाकून द्यायचो आणि तो चायना बल्ब एका काठीला लावायचो लटकता, तशी त्याची केबल त्या काठीवरनं घ्यायचो आणि बॅटरी जी आहे ती तो जो मुलगा माझ्याबरोबर असिस्टंट होता मला त्याच्या कमरेला बांधायचो. सो आता त्याच्याकडे चालता फिरता लाईट तयार झाला. हा, दोन ऑप्शन्स असतात, मी मग अशी म्हणलं की पेगिंग द एक्सपोजर. आता समजा मी तुला अंधारात बसवलं पूर्ण, हा, आणि इथे तो लाईट ठेवला, तर एक आहे ह्या इकडं असलेल्या लाईटचा उजेड माझ्या चेहऱ्यावरती येईल, नो डाऊट. सो चेहऱ्याला लाईटिंग झालं, हा एक पर्याय. दुसरा, आता माझ्याकडे +20 एक स्केल मिळाली मला, मी तुम्हाला मगाशी जे स्केल दाखवलं, सो दिस इज ब्राईट लाईट, +20 मिळाली. इकडे माझ्याकडे काही लाईट नाही आहे, सो इथे कुठेतरी अंधार होणार आहे. हा, सो मॅडम -20 पण मिळालं, सॉरी -10, हे +10 झालं, हे -10 झालं, अशी 20 स्केल आहे ना. सो इथे कुठेतरी -10 पण आहे, राईट. नाऊ यू ट्राय अँड पेग द एक्सपोजर. मी काय कॉस्ट्युम्स घातले असेल त्या लाईटवरती, माझ्या कॉस्ट्युमवरती इथे कुठेतरी ब्राईट लाईट मिळतोय किंवा एका पद्धतीचा लाईट मिळतोय जो मे बी अराउंड 0 आसपास मला पेक करता आला, तर हा 10 ब्राईट होऊन जाईल आणि कॅमेऱ्याला कळेल की हा जर का 10 आहे, +10 आहे, तर -10 हा आहे, हे कळेल कॅमेऱ्याला, कारण की त्याला मी 0 कुठे ते दाखवलं, बरोबर झालं का. त्याने +10 दाखवला, -10 दाखवला, त्याला ह्याची गरज वाटली नाही की कुठेतरी ग्रेन तयार करून त्याच्या जो सेन्सर आहे त्यांनी आर्टिफिशियल लाईट बूस्ट करावा, त्याला असं वाटलं आहे की भरपूर लाईट आहे, इथे 10 दिसतोय, इथे 0 दिसतोय आणि मधले सगळे लाईट्स आहेत. सो त्याला आता आपण स्मार्ट बनवला, तो अजूनही इडियटच आहे कारण की आपण त्याला खोटं सांगितलं की हा 10 आहे, हा 0 आहे, पण त्याला पटलं, आपलं काम झालं. सो इफ यू आर स्मार्टर दॅन द स्मार्टफोन, देन इट्स अ व्हेरी मच अ बिग पॉसिबिलिटी की तुम्ही त्याला मॅन्युप्युलेट करू शकता. 4 फोन जे आहेत ना ते मोरलेस मिनिमम 4 किंवा काही फोन्स तर 8 पुढे आले, बिकॉज एव्हरी 6 देर इज अ न्यू फोन कमिंग, राईट. सो प्रत्येक फोनमध्ये काहीतरी इम्प्रुव्हमेंट आहे, त्यातल्या मेजॉरिटी ऑफ फोन्समध्ये कॅमेऱ्यातच इम्प्रुव्हमेंट आहे. सो आता जो iPhone 13 आहे त्याचा स्वतःचा स्टॅबिलायझर, इमेज स्टॅबिलायझर आहे. सो आपोआप कदाचित आता मी हातात धरलं तर एवढे जर्क्स येणार नाही जेवढे iPhone 10 लावते. अजून 4 समजा कधी असेल, काहीतरी iPhone 20 असेल, व्हॉटएव्हर जो काही नंबर असेल तो, पण तो अजून ऍडव्हान्स असणार आहे. सो हा प्लॅटफॉर्म म्हणून जर का विचारेल तर हा स्टर्डियर होत चाललाय, बरोबर ना. सो तुमचे काही प्रॉब्लेम जे आहेत ते आत्ताचे आपोआप सुटणार आहेत, कारण की कॅमेरा बनवणारी लोकच त्याचा विचार करतात. या सगळ्या 4K इमेजेस किंवा 2.82+ या केच्या इमेजेस होत्या, इट्स अ प्रिटी डेन्स इमेज. तुमच्याकडे एवढे जास्त पिक्सल्स अवेलेबल जर का आहे तर ते पिक्सल तुम्हाला काय बघायचंय, दोन पद्धतीचे प्रॉब्लेम्स फोटोग्राफीत असतात ते महत्वाचं आहे, बरं का. सो समजा हा माझा स्क्रीन आहे, सेन्सर आहे हा माझा, एवढा मोठा नसतो, पण उदाहरण म्हणून मी सांगतो हा सेन्सर आहे आणि याच्यात 4K एवढे पिक्सल्स आहेत. मी जेव्हा फोटो काढतो ना तेव्हा ते पिक्सल्स रिअरेंज होतात लिटरली, पण त्याचा अर्थ लक्षात घ्या, हे रिअरेंज होतात. जिकडे ब्राईट आहेत ना पिक्सल्स तिकडे थोडी गॅप वाढते आणि जिकडे डार्क एरिया आहे तिकडे ते अजून डेन्स होतात, बरोबर.
आता हे पिक्सेल्स मी किती डिस्टर्ब करतो, मगाशी मी म्हटलं असं तुम्हाला जर का तुम्ही लाइटिंग करताना तर हे मी कमी डिस्टर्ब करतो पिक्सेल, तुम्ही हे खूप डिस्टर्ब केले ना तर इमेज क्वालिटी खराब होतो, आणि जर का तुम्ही छान डिस्टर्ब केलेत, इव्हनली डिस्टर्ब केलेत, तर इमेज क्वालिटी जास्त बेटर दिसते, कारण की त्याच्यात छान कॉन्ट्रास्ट तयार होतो, काही ठिकाणी ब्राईट एरिया, काही ठिकाणी डार्कर एरिया, परत ब्राईटर एरिया, परत डार्कर एरिया, इथे मिडग्रे एरिया, सो मल्टिपल डिटेल्स दिसायला लागले. आम्ही काय केलं तर आम्ही ह्याला डिस्ट्रक्टिव्ह करेक्शन्स किंवा डिस्ट्रक्टिव्ह एक्सपोजर्स दिली नाही, ज्याच्यात पिक्सेल स्ट्रक्चर प्रचंड डिस्ट्रक्ट होऊन गेलं. आम्ही काय केलं, आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह एक्सपोजर तयार केलं, पेकिंग द एक्सपोजर जे आपण म्हणलं ना की काहीतरी दाखवलं, सो तुम्ही ती इमेज कन्स्ट्रक्ट केली छान, तुम्ही पेंटिंग छोटं मोठं जे काय करत, कुठेतरी व्हाईट वापरता, कुठेतरी डार्क वापरता, मधल्या वेगवेगळ्या शेड्स वापरता, राईट, दॅट इज कन्स्ट्रक्टिव्ह एक्सपोजर. ते 4K जर का मी डिस्ट्रॉय केले असते काहीतरी रॅन्डम एक्सपोजर तयार करून, अंधारात विथ द ग्रीन एक्सपोजर करून, ते 4K जे आहे ते इफेक्टिव्हली 1K पेक्षा खालती जातो, आणि मग तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट करता तेव्हा ती इमेज म्हणून खराब दिसायला लागते. सो ही तुम्ही जर का काळजी घेतली तर 4K इमेज और 2K इमेज ही प्रोजेक्ट होताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम यायचं कारण नाही. तुम्ही एका पद्धतीचं क्लासिकल फिल्म मेकिंग मोबाईल कॅमेरावरती करायला गेला. मग व्हॉट इज क्लासिकल फिल्म मेकिंग? तुम्ही आतापर्यंत ज्या फिल्म बघितल्या आहेत ना, किंवा शोई सरांचे बोलताना शॉर्ट काय असतो, सीन काय असतो, सीन ब्रोकन इन टू शॉर्ट्स काय असतात, व्हॉट इज क्लोजअप, व्हॉट इज मिड लॉन्ग शॉर्ट, व्हॉट इज लॉंग शॉर्ट, या सगळ्या डेफिनेशन तुमच्या मनात कुठेतरी एक राहिल्या असतील सबकॉन्शियसली का होईना, दॅट्स क्लासिकल फिल्म मेकिंग, बिकॉज तुम्ही काय मी काय वी हॅव बीन यूज टू वर्किंग लाईक दॅट, बरोबर. पण आता हे टूलच नवीन आहे ना तुमच्याकडे, मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मोठ्या कॅमेऱ्याच्या छोट्या कॅमेऱ्याकरता वापरण्याचा प्रयत्न करताय, ते नाही होणार, लक्षात आलं, ते नाही होणार. तुम्हाला ह्याच्याकरता ह्याची भाषा वेगळी शोधावी लागेल. सो आता तुम्ही जेव्हा बघणार आहात फिल्म तेव्हा तुम्हाला जाणवेल की ह्याचं नावच मोबाईल आहे. सो मोबाईल कॅमेरा मी जर का ट्रायपॉड वरती ठेवला तर इट्स नो मोर मोबाईल, इट्स नॉट अ स्टॅटिक फोन, दिस इज अ मोबाईल फोन, सो यू नीड टू मेक इट मूव, राईट, दॅट इज मोबाईल. सो तुमचे शॉर्ट्स जे असतील, तुमची स्टोरी जी असेल, ती तुम्हाला अशा पद्धतीने मॉडिफाय करायला पाहिजे की ज्याच्यात कॅमेरा कमी वेळेला स्टॅटिक असेल, ऍक्टर्स कमी वेळेला स्टॅटिक असतील. जर का कॅमेरा मोबाईल झाला, ऍक्टर्स मोबाईल झाले, तर हे वर्क होणार आहे जास्त बेटर, आणि दॅट इज व्हॉट द आयडिया इज. त्याची मोबिलिटी त्या स्ट्रक्चरची ही तुम्ही शोधलीत तर जास्त बेटर होईल. आम्ही दोन फोन्स घेतले होते आणि दोन फोन इफ आय एम नॉट रॉंग माझ्याकडे एक 128 GB होता आणि दुसरा 256 GB होता, विच इज लॉट ऑफ स्टोरेज स्पेस. पण तरी देखील मलाही भीती वाटतच होती त्याची की समजा काहीतरी झालं, कार्डच करप्ट झालं त्याचं किंवा मेमरी करप्ट झाली तर सगळं छूट व्हायला जाईल. सो मी काय करायचो, मी एक कॅमेरा वापरायचो, एक फोन वापरायचो, त्याच्यात मे बी दोन सीन्स शूट करायचो आणि हा फोन सरळ त्यातलं जे काही शूट झालेलं मटेरियल ते ग्रॅप करायला देऊन टाकायचो, दुसरा फोन घ्यायचो आणि दुसऱ्या फोनवरती शूट करायला लागायचो. आणि हे मी कंटिन्युअस रिप्लेस करत होतो, त्यांना याची बॅटरी जात होती कारण की तो इमिजिएटली चार्जिंगला लावला जात होता आणि प्लस त्याचं जे काही फुटेज आहे ते ग्रॅबही होत होतं. अनफॉर्च्युनेटली हे जे फोन बनवतात ना, हे मी तुम्हाला म्हणलं असं की ज्यांनी फोन बनवले ना, मोबाईल फोन ज्या लोकांनी शोधले त्यांना प्रायमरी त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता, तो फोन करता यावा, त्याच्यावरती फिल्म करता येईल हा त्यांचा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. त्यांनी सुधारणा करत गेले ते नो डाऊट, पण त्यांनी काही तो कॅमेरा फिल्म शूट करता नाही केलेला, त्यामुळे त्याच्या लेन्स क्वालिटीमध्ये फरक आहे. नो टू फोन्स आर सेम, त्या दोन्हीमध्ये थोडा थोडा फरक आहे डेफिनेटली. पण मग आपण जेव्हा किंवा आम्ही लोक जेव्हा मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की आम्ही प्रोफेशनल सेटअप्स वरती गेलो, प्रोफेशनल लॅबमध्ये गेलो, त्या लॅबवरती जेव्हा कलर करेक्शन करतो आम्ही किंवा ह्या गोष्टी करतो तेव्हा ह्या गोष्टी आम्हाला मॅच कराव्या लागल्या. हा मायनर फरक होता जो कदाचित अनट्रेंड आयला दिसणार नाही,
हां माझ्या घरच्यांना कोणालाच कळणार नाही, माझ्या आई बाबा, माझ्या बहिणीला, माझ्या बायकोला, त्यांना फारसं काही कळणार नाही की काहीतरी फरक होता, पण मला दिसला असता तो, कारण की मला सवय आहे तो प्रॉब्लेम शोधणं हीच माझी सवय आहे. सो तो प्रॉब्लेम जर का मी त्या सेटअप्सवरती नलिफाय केला तर तो त्यांना नाही मलाही दिसणार नाही. फिल्मिक प्रो नावाचं एक ऍप आहे. हां सो फिल्मिक प्रो एक ऍप फक्त वापरलं होतं. त्याचं रिझन असं की फिल्मिक प्रो पण मला, तुला मी मगाशी विचारलं ना की तू एक्सपोजर मॅन्युअलवरती नेलं कसं, सो फिल्मिक प्रो थ्रू मला एक्सपोजर मॅन्युअल करता येत होतं. आताच्या नवीन 13 मध्ये ते सिनेमॅटिक आलंय, सिनेमॅटिक मोड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फोकस पेगिंग करता येतं. हा iPhone 10 फोकस पेगिंग नव्हतं, फोकस होल्ड व्हायचा, मी एका ठिकाणी जर का धरला तर तिथे फोकस तो स्टॉप व्हायचा. पण मग ऍक्टर्स मूव्ह होणार होते, मी तुम्हाला म्हटलं असं कॅमेरा मूव्ह होणार होता, तर मग तिथे मात्र परत मला फोकस पेगिंग करावं लागत होतं की काहीतरी एक स्वीट स्पॉट पकडायचा की ज्या डिस्टन्स होते, मी आता समजा मी सरांना फॉलो करणार आहे ना, तर मी कॅमेरा आणि सर यांच्यातलं डिस्टन्स जे आहे ते त्या पद्धतीने मेंटेन करावं लागायचं, आणि ज्या ठिकाणी त्यांना सोडून द्यायचं आहे त्या ठिकाणी तो हळूच मॅन्युअलवरचा ऑटोवरती टाकावा लागत होता, की मग मी थांबलो आणि सर पळत 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 पुढे गेले तरी त्यांच्यावरती फोकस राहील. सो बरेचदा आम्हाला अनलर्निंग करावं लागलं. आम्ही जे इतक्या वर्षांचं शिकलो होतो किंवा इतक्या वर्षांचा जो अनुभव होता तो पूर्ण अनलर्न करावा लागला आणि नवीन पद्धतीने हे कसं शूट करता येईल हे शोधावं लागलं. बजेट खरं तर कमी व्हायला पाहिजे, कारण की मी म्हणलं की दोन कॅमेरे, दोन फोन एवढीच तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही लाईट्स खूप कमी वापरताय, तुम्ही एवढ्याली माणसं बोलवत नाही आहात, सो क्रू साईज कमी आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली क्रूज तेवढ्या मोठ्या क्रूचं पॉंडिचेरीतल्या राहण्या खाण्यापासनं त्यांच्या ट्रॅव्हलपासनं तो सगळा खर्च वाचला, तुमचे जनरेटर्स वाचले, एवढ्याले लाईट्स फायर करायला जे लागतात ते, हे सगळे लाईट्स वाचले, हा सगळा खर्च आहे तुमचा, बरोबर, जो तुमचा वाचला. सो तुमचा पहिला प्रश्न मी जेव्हा म्हणतोय की बजेट नाही फारसं काही कमी झालं, तर तुम्ही म्हणाल काही फिल्म काही सांगतोय, आता मी तुम्हाला काउंटर टर्म्स सांगतो. सो माझ्याकडे लाईट्स नव्हते, सो अवेलेबल डे लाईट मला जास्त ज्युडिशियसली वापरावा लागत होता. हा सो जो शॉट सकाळी 7 शूट करायचा आहे किंवा 6:30 शूट करायचा आहे तो मला 8:30 शूट करून चालणार नव्हतं, कारण की त्याच्यात थोडा टॉप्सन आला, मग घे मोठा एक रिफ्लेक्टर 12x12 फुटाचा आणि जिकडे थोडा आय मध्ये आता शॅडो तयार झाली कारण की सन टॉपला गेलाय, तर मग इकडनं एक मोठा रिफ्लेक्टर दे की त्या आय शॅडो ज्या आहेत त्या फिल होतील, तिकडं प्रकाश पोचेल. हा हे आम्हाला करता येणार नव्हतं, म्हणजे 6:30 शॉट 6:30 घ्यावा लागला. सो इतक्या कॅटेगोरिकली तुम्हाला जेव्हा नॅचरल लाईटच वापरायचा असतो त्याला तुमचा वेळ अशा पद्धतीने वाढतो. फिल्म मध्ये कॅमेरा आणि कॅमेरा रिलेटेड खर्च इज मे बी 10%, नॉट मोर दॅन दॅट. बाकी जे 90% आहेत ना ते नाही हलवले आम्ही. इट्स अ प्रोफेशनल फिल्म, इट्स नॉट, दो इट्स एन एक्सपेरिमेंटल फिल्म बट इट्स स्टील अ प्रोफेशनल कमर्शियल फिल्म. त्याला सेन्सॉर करण्यात आलेलं आहे, त्याला त्यातले ऍक्टर्स जे आहेत त्याला, ज्याला आपण सो कॉल्ड मराठीतले ए लिस्टर्स म्हणून, तसे ए लिस्टर ऍक्टर्स आहेत. सो इट्स अ कम्प्लिटली प्रोफेशनल एफर्ट इन अ एक्सपेरिमेंटल वे. सो त्याचे जे खर्च आहेत ना ते असे नाही कमी होत, लक्षात आलं. सो कॉस्ट कमी झाली का, करता येऊ शकते, पण आमची कमी झाली का तर नाही. एरवी आपण कॅमेरा करता परफॉर्म करणार असतो ना, सो इथे कॅमेरा एवढा छोटा होता की त्यांना तो त्यांच्या कॉन्शियस मध्ये जे अदरवाईज एवढा कॅमेरा त्याच्या त्या मॅट बॉक्स एवढ्या लेन्सेस मोठ्या हे काहीच नव्हतं, तर ते असे लॉस्ट होते पहिले काही दिवस की कसं करायचंय हे. आणि याच एक्स्ट्रीम म्हणजे नीना कुलकर्णी, सो नीनाताई तर रोज चुकायच्या की त्यांचा विश्वासच बसायचा नाही की मीच कॅमेरामन आहे, माझ्या हातात जे दिसत आहे तोच कॅमेरा आहे. तर तेव्हा ते दर वेळा मिलिंद कुठे आहे, तर मिलिंद कुठे आहे, मिलिंद एक तर मी अर्धी चड्डी घालून फिरत होतो, त्यात तो माझ्याकडे कॅमेरा होता, त्यांना वाटायचं कोणीतरी मुलगा आहे जो काहीतरी लाईक बिहाइंड द सीन शूट करतोय किंवा काहीतरी प्रोसेस शूट करतोय, मीच सिनेमॅटोग्राफर आहे आणि माझ्या हातातच कॅमेरा आहे हे समोर त्यांना. शेवटच्या 1-2 दिवस त्यांना ते पटायला लागलं की आता शूट होतोय बरं का, अदरवाईज ते म्हणते की मला कळतच नाही शूट कुठे चाललंय कसं चाललंय,
मी कुठे बघणं अपेक्षित आहे, कारण की बरेचदा त्यांना सवयीने माहिती असते की कॅमेरा इथे तर मी इकडे बघणार आहे किंवा इकडे बघणार आहे. जे असं होतं त्यांनी इथे बघितलं की मी कॅमेरा घेऊन तिकडे जायचो, मग त्यांनी इकडे बघितलं की मी कॅमेरा घेऊन इकडे जायचो. सो त्यांना कळतं की काय चाललंय या मुलांचं. सो त्यांच्याकरता तो खूप नवीन एक्सपिरियन्स होता. की सई माझी मैत्रीण आहे, पण तरी मैत्रीण जरी असली तरी देखील तिला असं असं कसं मी करीन ना, असं का करीन. सो तिला मी सांगितलं की सई असं होईल की तुला असं क्षणभर वाटेल की म्हणजे तू आता खूप जवळ येतोस माझ्या असा कॅमेरा घेऊन, आणि जे मला इंटिमिडिएटिंग आहे, मला घाबरवणार आहे, तर प्लीज हे लक्षात ठेव की मॅडम दुसरा पर्याय नाही आहे. हा तर आपण त्याला कम्फर्टेबल होऊयात आधी. मी कदाचित इतका जवळ येईल तुझ्या, तरी देखील तुझ्या नजरेत तुझ्या डोळ्यामध्ये ते जाणून नको देऊ. कारण हे ऍक्टर लोक असतात ना, यांच्या डोळ्यात खरंच दिसतं पटकन गोष्टी. ते दचकले तरी दिसतं, ते घाबरले तरी दिसतं, ते खुश झाले तरी दिसतं. सो त्यामुळे ते सांगावं लागलं त्यांच्याकडनं त्याची थोडीशी होईस. डेफिनेटली इट वॉज अ लिटिल चॅलेंजिंग. त्यांच्याकडनं छोटीशी त्याची प्रॅक्टिस करावी लागली की कॅमेरा इथे आहे आणि तुम्हाला परफॉर्म करायचंय. जे खूप कमी वेळेला तुम्ही जेव्हा प्रोफेशनल कॅमेरे वापरता ते इतक्या जवळ नाही आहेत कॅमेरा. बट व्हेरी रेअरली दॅट हॅपन्स. सो आम्ही असं ठरवलं की प्रत्येक शॉट करता एक कंपल्सिव्ह मॅग्निफिकेशन असणं गरजेचं आहे. हा आता कंपल्सिव्ह मॅग्निफिकेशन, हा हे दोन शब्द तुम्हाला लक्षात येत असतील कदाचित. मी क्लोजअप बद्दल बोलत नाहीये, मी लॉंग शॉट बद्दल बोलत नाही, मी म्हणतोय कंपल्सिव्ह मॅग्निफिकेशन. व्हॉट इज दॅट कंपल्सिव्ह मॅग्निफिकेशन? सो मग आम्ही मी सचिन एकमेकांशी बोलताना ती टर्म अशी कॉइन केली की तुम्ही जेव्हा एक शॉट कुठला तरी प्लॅन करता, त्या शॉटमधला तुमचा जो सब्जेक्ट आहे, जो ऍक्टर आहे, मोस्ट ऑफ द टाइम सब्जेक्ट हा ऍक्टर असतो तुमचा अशा पद्धतीच्या फिल्म मध्ये रे. सो तो सब्जेक्ट जो आहे ना तो इतका कंपल्सिव्हली दिसला पाहिजे की बाकीच्या ठिकाणी तुमचं लक्ष जाणार नाही. दॅट इज वॉट यू अँड मी डू वेन वी चेंज द लेन्स. बरोबर. वाय डू वी चेंज इट? करेक्ट. तुम्हाला लक्ष त्या ऍक्टरकडे जायला हवं असतं. बरोबर ना? किंवा तुम्हाला काही हत्ती दाखवायचा असला सडनली, आज तू नावाच्या एका फिल्म मध्ये मॅडम हत्ती आहे, हा तुम्हाला तो हत्ती दाखवायचा असला तर तो हत्ती सब्जेक्ट आहे तुमचा. तुमचं लक्ष त्या हत्तीकडे जायला हवं. पण कुठल्या तरी शॉटला हत्तीवरती बसलेल्या, हत्तीच्या वरती बसलेल्या मोहनागाशे जे ऍक्टर आहेत माझे, त्यांच्याकडे लक्ष जायला हवं. सारखा मी हत्ती दाखवला तर तो हत्तीची फिल्म होईल ना. ही फिल्म कोणाची आहे? फिल्म मोहनागाशांवरती आहे. मग मी लेन्स बदलत होतो तेव्हा. हत्तीला दाखवायचं असलं तर वाईड अँगल लेन्स घेतली की ज्याच्यात तो अख्खा हत्ती दिसेल. जेव्हा मोहनागाशे त्याच्यावरती बसलेले आहेत तेव्हा मग मी क्लोजअप करता लेन्स घेतली सो दॅट मोहनागाशे दिसतील. आता मला ते कंपल्सिव्ह करायला हवं. सो ही आम्ही केलेली कॉइन टर्म आहे की त्याच्यात कॅमेरा इतपत जवळ जायचा, इतपत मागं जायचा की आपलं लक्ष त्या फ्रेममध्ये कुठे गेलं पाहिजे हे आधी डिफाईन करायचं आणि तेवढं मॅग्निफिकेशन तयार करायचं. ओके. सो तुम्हाला वेगवेगळ्या लेन्सेसची गरज नाही आहे. इट्स अ स्किल बेस्ड जॉब. नॉलेज मिळवणं याचा काही एक एक मार्ग नाही आहे. तुम्ही एक पुस्तक वाचता, तुम्ही दोन पुस्तकं वाचता, तुम्ही आठ पुस्तकं वाचता, त्यातलं काहीच कळलं नाही म्हणून तुम्ही इंटरनेटवरती शोधता. व्हेर आर डिफरंट वेज. काही नाही तर तुम्ही शेती करताना, शेतीचं शिकता म्हणजे काय करता? पुस्तकात वाचून थोडी करता, प्रत्यक्ष करता. मग शेतीचे कॉलेजेस पण इथली व्यवस्थित. मग शेती करणाऱ्या प्रत्येक माणसाने कॉलेजमध्येच जायला हवं असं थोडी आहे. तुम्ही जर का प्रॅक्टिकली शिकलात तरी शिकलात ना, जमायला लागलं ना, तुमच्यात ते स्किल आलं ना, दॅट्स गुड इनफ. पण म्हणून मग कॉलेजला जायचंच नाही का? तर असं पण नाही. मला वाटत तुम्हाला स्ट्रक्चर मिळतं, तुम्हाला तुमच्या बरोबरचे अजून आता काय इकडे 20 मुलं मिळतात, मुली मिळतात, जे जसे तुम्हाला 24 तास डोक्यात एकच गोष्ट आहे ना तुमच्या की मला सिनेमॅटोग्राफी शिकायची आहे, तशी आजूबाजूला 20 मुलं मुली असतात ज्यांच्याही डोक्यात तेच आहे. मग तुमचं बोलणं, हा मग कुठलं बोलणं, तर अशा गप्पा मारणं देखील, जेवताना देखील, हा कुठली तरी फिल्म बघताना देखील, खेळताना देखील, तुम्ही कंटिन्युअसली त्याच ऍटमॉस्फिअर मध्ये आहात. मी आता तुमच्याशी बोलताना मी तुम्हाला असं म्हणेन, तुम्ही सगळ्यांनी माझा क्लोजअप फार लावला बघा, थोडं लॉंग शॉट वरती जा बरं, असं जर का बोलायला तर माझी भाषा बदलते. बरोबर. सदैव माझ्या डोक्यात फिल्म ह्याच गोष्टीचा विचार चालू होतो. आता ही गोष्ट जर का तुम्ही एका कॉलेजमध्ये असाल, एका इन्स्टिट्यूटमध्ये असाल, तर हे होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचाही फायदा होतोच ना, नो डाऊट. पण तसं केलं म्हणूनच तुम्ही फिल्म मेकर झालात असं पण नाही आहे.
डिफरंट वेज. सो वाद नाही, आपल्याला करायचं आहे ना आपण करायचं. थेरी तुम्हाला वाचून कळते, थेरी तुम्हाला कोणीतरी एक्सप्लेन केली तरी कळते, प्लस ऍप्लिकेशन लागतं. पण ती थेरी एकदा जमायला लागली ना की खरोखर आता तुम्ही जर का फिल्म मेकिंग मध्ये इंटरेस्टेड असाल, तुम्ही बघाल ना तर खूप सारे फिल्म मेकर्स आहेत ज्यांनी ती थेरीज बदलली. बट इट्स बिकॉज दे न्यू सर्टन थिंग्स अबाउट थेरी आणि ती कुठे बदलायची हे त्यांना कळलं. त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज घेताना त्यांचे जे अनुभव होते त्यातनं त्यांनी ती थेरी बदलली.